आळशिरस मध्ये मटण विक्री करणाऱ्यांवर आणि किराणा दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली असून गर्दी करून आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं कोरोना या साथीच्या आजारानं संपूर्ण देशामध्ये धुमाकूळ घातला असून राज्यामध्ये एकशे चव्वेचाळीस कायदा लागू आहे अत्यावश्यक सेवा वगळता अनेक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत अशातच माळशिरसमधील खंडोबावस्ती येथे जमाव जमून मटण विक्री करणाऱ्या हसन जहांगीर मुलानी राहणार माळशिरस याच्यासह शहरातील सुपर बजार येथे दहा ते पंधरा लोक गोळा करून जमावबंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अक्षय पांडुरंग पाटील या दोघांवर माळशिरस पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मटन दुकानाच्या मालकानं शहरातील दुकानामध्ये मांस विक्री बंद झाल्यानं आपल्या स्वतःच्या घरी जमाव जमवून मटन विक्री करताना माळशिरस पोलिसांनी धाड टाकून हसन मुलानी यास पकडलं तसंच आळंदी पंढरपूर महामार्गावरील सुपर बजार येथे आपल्या बजारमध्ये रात्री आठच्या सुमारास दहा ते पंधरा लोक गोळा करून किराणा मालाची विक्री करत असताना पोलिसांनी अक्षय पांडुरंग पाटील या ताब्यात घेऊन या दोघांवर सार्वजनिक उपद्रव करून हायगईन आणि बेदरकारपणे मानवी जीवित व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरवण्याचे आणि हायगाईचे घातक कृत्य करून जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या रोगप्रतिबंधक कायदा एकोणीसशे सत्त्याण्णवचे कलम दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक चार राष्ट्रीय आपत्ती कायदा दोन हजार पाच चे कलम अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचा अवमान केल्यानं भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस शेळके पोलीस हवालदार सचिन डुबल गणेश गायकवाड प्रणय शिंदे राहुल झुंजुर्डे यांनी ही कारवाई केली माळशिरस शहरामध्ये चौका चौकामध्ये पोलीस तैनात करण्यात आले असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करून विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन न फिरण्याची तोंडी समज देत आहेत विक्रेत्यांची आळंदी पंढरपूर महामार्गावर बस स्थानकानजीक दुकाने असल्यानं परगावचे ग्राहक खरेदीसाठी येत असतात त्यामुळे विक्रेते यांना जमाव न जमवता फक्त दोन तास विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे